Hello friends, welcome to our channel Narayani Tech Academy. If you haven't subscribed our channel, please subscribe and press the bell icon to get the update of our latest videos. Namaskar vidyarthi mitrano, swagat hai tumche aajcha video madhe. Aaj apan iyatta 10vi ganit bhag 2 madhil prakaran 2 madhil 2.2 ya sarav sanchamadhil kahi mahatvache ganita sodavnar ahot. चला तर आपण काही महत्त्वाची गणित कशा पद्धतीने सहज आपण सोडवता येईल ते बघूया. एक गणित मी ते लिहिलेलं आहे, बघूया ते गणित आपल्याला कशा पद्धतीने सोडवता येईल. बघा गणित आहे, त्रिकोण एबीसी मध्ये एबी 10 सेमी 10 दिलेले आहे, सेमी नाही दिले पण एबी 10, बीसी 9 दिलेले आहे आणि एसी आपल्याला 7 दिलेले आहे. तर बिंदू सी मधून एबी वर काढलेली ही जी मध्यक आहे त्याची लांबी आपल्याला काढायची आहे. आता सर्वात प्रथम कोणते गणित सोडवताना आपल्याला दिलेली माहिती प्रथम लिहावी लागते, तर ती पहिला आपण लिहूया. बघा काय आपल्याला दिलेलं काय आहे, त्रिकोण ए बी सी मध्ये बिंदू सी मधून ए बी वर सी एम ही मध्यगा काढली आहे. बरोबर आहे, आकृती मध्ये आपल्याला सीएम ही मध्यगा इकडे दिलेली आहे, म्हणून काय बी एम आणि ए हे एक रेषीय आहे. आता ओके, आपलं बी एम आणि एम हे कसे आहेत, एक रूप आहे आणि पूर्ण एबीचं माप किती आहे, 10 आहे, म्हणून काय येणार, म्हणून बी एम एक रूप एम ए बरोबर काय येणार, 5, कारण पूर्ण एबी किती आहे, 10 आहे. बरोबर आहे, कारण एबी बरोबर 10 दिला आहे. अपोलोनियसचं प्रमेय आपण शिकले आहे, त्या प्रमेयाचा आपण या गणितामध्ये वापर करूया आणि गणित सोडूया. बघा म्हणून अपोलो नियस च्या प्रमेयावरून, अपोलोनियसच्या प्रमेयावरून, अपोलोनियसचं प्रमेय काय म्हणतो, मध्यगा सोडून बाकी केले दोन बदल त्यांचा वर्गांची बेरीज म्हणजे काय येणार, सीबी चा वर्ग अधिक सीए चा वर्ग बरोबर काय येणार, मध्यगेच्या 2 गुणिले मध्यगेचा वर्ग, 2 म्हणजे मध्यगा कुठली आहे, सीएम चा वर्ग अधिक 2, कुठली एक बाजू घ्या, बीएम घ्या किंवा एमए घ्या, आपण बीएम घेऊया, बीएम चा वर्ग. हे आहे अपोलोनियसचं सूत्र. आता याच्यामध्ये आपण दिलेल्या किमती टाकूया, किमती काय, सीबी चा वर्ग किती आहे, म्हणून 9 चा वर्ग अधिक 7 चा वर्ग बरोबर 2 सीएम चा वर्ग आपल्याला काढायचा आहे, अधिक 2 बीएम किती आहे, 5 गुणिले 5 चा वर्ग, म्हणून 9 वर्ग किती आहे, 81 अधिक 7 चा वर्ग 49 बरोबर 2 सीएम चा वर्ग अधिक 2 गुणिले 5 चा वर्ग 25. बरोबर आहे, 81 आणि 49 यांची बेरीज केली किती येणार, येणार 130 बरोबर 2 सीएम चा वर्ग अधिक 2 गुणिले 25 50. ठीक आहे, आता 50 इकडे धन आहे ते आपण बरोबर चिन्हाच्या डावीकडे आणूया. ओके, म्हणून काय येणार, म्हणून 130 वजा 50 2 सीएम चा वर्ग, 130 मधून 50 वजा केले म्हणजे किती, 80 बरोबर 2 सीएम चा वर्ग. हा 2 आणि सीएम मध्ये गुणाकार की नाही, 2 जर इकडे आहे म्हणून काय येणार, सीएम चा वर्ग बरोबर 80 भागिले 2 बरोबर 40. आता सीएम चा वर्ग किती आलाय, 40 आहे. ओके, म्हणून सीएम किती येणार, वर्गमुळात 40. आपण वर्गमुळात 40 ची फोड करूया, म्हणून सीएम बरोबर 40 म्हणजे काय, 4 गुणिले 10, म्हणून काय येणार, सीएम बरोबर 4 चा वर्गमूळ 2 वर्गमुळात 10. अशा पद्धतीने आपला सीएम चा माप तयार झाले, म्हणून काय, म्हणून मध्यगा सीएम चे माप 2 वर्गमुळात 10
आहे। तर अशा पद्धतीने सहज आपल्याला या मध्यगेच माप काढता येईल अपूर्णांकाच्या सूत्राचा वापर करून। सर्वसाधारण 2.2 मधला आणखीन एक गणित आपण सोडवूया। बघा, गणित मी इथे लिहिलं आहे, त्रिकोण ए बी सी मध्ये बीसी चा एम हा मध्यबिंदू आहे, बीसी चा एम हा मध्यबिंदू आहे। जर ए बी स्क्वेअर म्हणजे ए बी वर्ग अधिक ए सी वर्ग यांची किंमत किती आहे, 290 आहे, तर आपल्याला एम दिलेले 8 सेमी म्हणजेच मध्य किती लांबी आपल्याला 8 सेमी दिलेली आहे, तर आपल्याला बीसी बी आणि सी चं माप काढायचं आहे। ठीक आहे, तर आपल्याला दिलेलं काय आहे ते बघूया। त्रिकोण ए बी सी मध्ये काय आहे, एम हा बीसी चा मध्यबिंदू आहे। याचा अर्थ काय, म्हणून ए एम ही काय आहे, मध्यगा आहे। ठीक आहे, आता त्रिकोणावर जर का मध्यगा दिली असेल तर आपण इकडे अपूर्णियांच्या प्रमेयाचा वापर करू शकतो। मग अपूर्णियांचा प्रमेय काय सांगते आपल्याला, की मध्यगा ज्या बाजूला छेदते त्याच्या व्यतिरिक्त दोन बाजू कुठल्या आहेत, ए बी चा वर्ग अधिक ए सी चा वर्ग बरोबर काय आहे, मध्यगा 2 गुणिले मध्यगा म्हणजे काय, एम चा वर्ग अधिक मध्यगा ज्या बाजूला छेदते त्या बाजूपैकी कुठले एक भाग आपण बी एम घेऊया, म्हणून 2 BM चा वर्ग। ठीक आहे, आपल्याला ए बी वर्ग अधिक ए सी वर्ग इकडे ऑलरेडी दिलेला आहे, किती आहे तो 290 बरोबर आहे, म्हणून 2 गुणिले एम चं माप आपल्याला दिलं आहे ते किती आहे, 8 चा वर्ग अधिक 2 BM चा वर्ग आपल्याला काढायचा आहे। म्हणून 290 बरोबर 2 गुणिले 8 चा वर्ग 64 अधिक 2 BM चा वर्ग। ओके, आता 2 गुणिले 64 म्हणून 290 बरोबर 2 गुणिले 64 किती येणार, 128 अधिक 2 BM चा वर्ग। आता 128 इकडे धन आहे, ते जर का बरोबर चिन्हाच्या डावीकडे आले तर काय होणार, ऋण, म्हणून 290 वजा 128 बरोबर 2 BM चा वर्ग किती होणार, म्हणून 2 BM चा वर्ग बरोबर 162। आता BM चा वर्ग आणि 2 मध्ये गुणाकाराचं चिन्ह आहे, 2 जर का बरोबर चिन्हाच्या उजवीकडे गेले तर काय होणार, भागाकार, म्हणून BM चा वर्ग बरोबर 162/2। आता 162 ला जर का आपण 2 ने भागला तर किती येणार, BM चा वर्ग बरोबर 81। आता दोन्ही बाजूचे जर का आपण वर्ग घेतलं, दोन्ही बाजूचे वर्गमूळ घेऊ, दोन्ही बाजूचा वर्गमूळ BM च्या वर्गाचा वर्गमूळ काय येणार, BA, आणि 81 चा वर्गमूळ येणार 9। आता BM चं माप 9 आलेलं आहे बरोबर आहे, आपल्याला काय करायचं आहे, पूर्ण BC चा वापरायचा आहे, म्हणून BM बरोबर MC बरोबर 9, म्हणून BC बरोबर काय येणार, 9 अधिक 9, म्हणून BC बरोबर 18 सेमी। अशा पद्धतीने आपल्याला सहज BC चं माप देखील काढता येऊ शकतं। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्स फॉर वॉचिंग।